ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या चुत शंकर प्रभुती प्रभूती वैद सदा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणूकरे कङ्कनं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली परिवेष्टति विजये कुर्यात् सदा मङ्गलम् यं ब्रह्मावृणेन्द्ररुद्रमरुता स्तुन्ति दिवैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं साम गाः ध्यानावस्ति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यां तन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः शाताकारशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं कमलनयनं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे भवभयहरं सर्वलोकैकनाथं महिमा नामस्मरणाचा मातेच्या मायेने लोकहिताचा हेतू मनात धरून लक्ष्मी मातेने प्रश्न केला माता म्हणाली प्रभू अधिक महिन्यात धर्म करावा पवित्र नद्यांचे स्नान करावे तीर्थाटन करावं शारीरिक व मानसिक तप करावं हे सारं खरं पण जी माणसं गरीब आहेत ज्यांना पोटाच्या पूजा पाठ करायला पुरेसा वेळ नाही जे लोक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या असमर्थ आहेत जे आजारी आहेत अशक्त आहेत अशा जीवांना उद्धारासाठी कल्याणासाठी करता येईल असं काही पुण्यकर्म नाही काय लक्ष्मी मातेचा हा प्रश्न ऐकून भगवान म्हणाले प्रत्येक जीवालाच आत्मोद्धाराचा मार्ग आणि साधन हे उपलब्ध आहेच त्यांच्यासाठी या महिन्यात सहज करता येण्यासारखा एक मार्ग आहे बरं का तो म्हणजे भगवंताचे नामस्मरण कारण या नामसाधनेसाठी स्थळ काळ वेळ यांचे बंधन नाही नाम केव्हाही कुठेही आणि कोणत्याही अवस्थेत घेता येतं मात्र ते घेताना ओढ हवी एकाग्रता हवी ज्यांना शक्य नसेल त्यांनी कथा कीर्तनाच्या श्रवणमाध्यमातून या नामसाधनेशी जवळीक साधावी नामस्मरण हा जड जीवांच्या उद्धाराचा त्यांच्या कल्याणाचा साधा आणि सोपा आणि सरळ मार्ग आहे नामस्मरणाच्या अनुसंधानामुळे नारद हे ब्रह्मज्ञानी झाले त्यांनी दिलेल्या रामनामाच्या जपानेच वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला रामनामातच पाण्यात पाशांतरले समुद्रमंथनातून वर आलेले हलाहल पिऊन शंकराच्या अंगाचा जो दाह झाला तो ह्या नामानेच शांत झाला आयुष्याच्या अखेरच्या क्षणी केवळ एकदाच घेतलेल्या नामाने अजामेळ नावाच्या दृष्टाचाही उद्धार झालेला आहे तेव्हा अशक्त आजारी दुर्बळ आणि गरीब लोकांनी या नामस्मरणाचीच कास धरावी अधिक मासात नित्यनियमानं श्रीकृष्ण नामाचा राधाकृष्णाचा पुरुषोत्त पुरुषोत्तमाचा जप करावा आंतरिक हे नाम ओढीने आणि सातत्याने आणि प्रेमाने घ्यावे अशा नामस्मरणाने नाम घेणाऱ्या व्यक्तीस थोर पुण्यप्राप्ती होते भगवंताच्या अखंड घेतलेल्या नामाने सर्व पापांचा कसा नाश होतो नामधारकांच्या नामसाधनेने त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे कसे कल्याण होतं या संदर्भात एक कथा मी तुला सांगतो आता तू लक्षपूर्वक ऐक नर्मदा नदीच्या काठावरील भुसूर नावाच्या एका गावात एक स्त्री राहत होती तिचे नाव होते सावित्री ती मोठी श्रद्धाळू भक्त होती नारायण नारायण हे तिच्या वाणीतून सदैव स्रवत होते तिला उठता बसता येता जाता इतकंच नव्हे तर कामधंदा करत असतानाही मुखाने भगवतनाम स्मरणाचा तिला छंद जडलेला होता ती ते प्रभुनाम मोठ्या प्रेमाने आणि आवडीने घेत असे सावित्री ही भगवान नारायणाची पूजक तर तिचा पत्री तिचा पती हा मात्र लक्ष्मीचा उपासक होता पैसा धन संपत्ती याचा विपुल संग्रह हा त्याचा आवडता छंद तो देवाचा नव्हे तर धनाचा पुजारी होता त्याच्याकडे विपुल धन असूनही तो हाताने मात्र चढळ नव्हता धनाचा गरदू लोकांसाठी तो उपयोग करत नव्हता दानधर्म करणे हे तर त्याच्या गावीही नव्हते मिळेल तेवढं मिळवायचे आणि ते केवळ साठवून ठेवायचे याचा त्याला छंद जडलेला घरात धनाचे रांजण भरलेले असतानाही कोणी धन देते म्हटले तर तो त्याच्यापुढे हात पसरायचा अनेक उलाढाल्या करून या माणसाने नगरातील गरीब लोकांच्या यादीतही आपले नाव नोंदवले होते ज्याप्रमाणे आत्ताचे अनेक लोक आपल्या त्या पिवळ्या पांढऱ्या रेशन कार्डसाठी जसं सधन असूनही नावे नोंदवतात त्या पद्धतीने त्याची मानसिकता होती आणि राजदरबारी जाऊन तो काहीही मिळवायला तयार असायचा एके दिवशी सावित्रीचा पती काही कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेला नेमका त्याच वेळी राजदरबारात येऊन मदत घेऊन जावी असा निरोप घेऊन एक शिपाई त्यांच्या घरी आला बाहेर गेलेला पती परत येताच सावित्रीने त्याला तो निरोप दिला तेव्हा कपाळावरचा घामही न पुसता आणि पायातली पादत्रेनेही न काढता तो द्रव्य लोभी लगेच राजदरबाराकडे निघाला तेव्हा न राहून सावित्री म्हणाले धनी अहो धनी कसला हा धनाचा लोभ त्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या आहे त्यात सुख समाधान माना घरात एवढं भरभरून आहे ते गोरगरिबांना वाटा त्यांच्या आशीर्वाद मिळवा आपल्या एवढ्या धनाचे मालक कोण होणार आहे तर आपण दोघंच ना मग करायचं काय तो धनलोभ असं सावित्री तिच्या पतीस म्हणाली सावित्री तू मला शहाणपण शिकवू नकोस अग जग नारायणाच्या नव्हे तर लक्ष्मीच्या सामर्थ्यावर चालते तू बस आपली हरी हरी करत मला जाऊ दे लक्ष्मी घरी आणायला असे म्हणत सावित्रीचा पती लगेच निघाला तेव्हा सावित्री पटकन घरात गेली एक कासंडी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली ही भरलेली कासंडी राहू द्या तुमच्यासोबत प्रवासात जेव्हा तहान लागेल तेव्हा कामाला येईल पतीने ती कासंडी घेतली आणि घाईघाईने निघाला इकडे सावित्री आपल्या नामस्मरणात पुन्हा दंग झाली भर उन्हात धावत पळत अंतर कापत असताना त्याचा जीव कासावीस झाला त्याच्या घशाला कोरड पडली तेव्हा त्याने त्या कासंडीचे बांधलेले तोंड उघडले ता तहान भागवायला ती कासंडी तोंडाला लावली तर काय त्या कासंडीत पाणी नव्हतेच हो त्यात होते दूध म्हणजे आपल्या बायकोने पाण्याच्या जागी दुधाचा खर्च केला तर जास्त पैसा खर्च केले त्याचा त्या कंजूस आणि द्रव्य लोभी माणसाला राग आला तो मनोमन सावित सावित्रीला नावे ठेवू लागला त्याने ती भरलेली चूळ तोंडातून बाहेर टाकली जवळ जवळच एक वारवळू होते त्याने रागा रागाने ती भरलेली दुधाची कासंडी त्या वारुळाच्या छिद्रात मोकळी केली तो मागे वळणार तोच फुस असा आवाज झाला त्याने चमकून मागे पाहिले तर एक भल्ला मोठा नाग वारुळातून बाहेर येत मनुष्यवाणीत म्हणाला मित्रा मी तुझे किती आणि कसे आभार मानू या रनरन रन त्या उन्हात अंगाचा दाह होत असताना तू या वारुळात दुधाची कासंडी उपडी केलीस माझ्या वारुळातील नागिन आणि माझ्या पिल्लांना ते दूध मिळालं त्यांचा जीव संतुष्ट झाला मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे अहो नागराज ते दूध मी तुमच्या पिल्लांना दिलेले नाही ते माझ्या बायकोने सावित्रीने दिलेलं होतं पाण्याच्याऐवजी दूध तो म्हणाला पुण्यवान पुरुषा तू भाग्यवान आहेस तुला सावित्रीसारखी भगवत भक्त आणि पतिव्रता स्त्री पत्नी म्हणून मिळालेली आहे ती सतत भगवंताचे नाम घेत असते आणि भगवंताचेच चिंतन करत असते दानाच्या बाबतीत तिचा हात सडळ आहे तिला दुसऱ्याची तहान भूक कळते हे बघ तुझ्या घरात जे धन आहे ते तू गोरगरिबांना वाट सहस्र भोजनाचे आयोजन कर दोघांनाही अन्नदानाचे मोठे पुण्य पदरी घेऊन घ्या तसं जर केलं तर तुझी संपत्ती संपेल तसं जर नाही केलं तर तुझी संपत्ती संपेल धनाने भरलेले रांजण मोकळं होईल ही चिंता आहे ना तुझ्या मनात पण हे भाग्यवान पुरुषा तसं काही होणार नाही तुझं धन संपण्यासाठीच मी ते पुन्हा तुला देईन अगदी भरभरून देईन विश्वास ठेव हो। मात्र जर तू प्राप्त धनाचा सदुपयोग केला नाहीस द्रव्य लोभ सोडला नाहीस तर माझे दूत त्या धनाच्या रांजणात लपून बसतील आणि तू द्रव्य लोभाने जर त्यात हात घातला तर ते तुला दंश करतील तू एक काम कर आल्या पावली परत जा तू श्रीमंत आहेस धनवान आहेस मी गरीब आहे निर्धन आहे असं खोटं सांगून राजाला फसवू नकोस राजा हे नारायणाचे रूप असते त्याच्याशी सत्याने आणि सचोटीने वाघ परत जा घरी परत जा नागराजाचे ते बोलणे ऐकले आणि डोळे उघडलेला तो सरळ आपल्या घराकडे परत गेला मग त्याने पुढाकार घेतला सहस भोजने घातली सपत्नी अन्नदानाचे पुण्य मिळवले जनता जनार्दनाला संतुष्ट केले अन् अक्षरधनाचा मालक झाला भगवान विष्णू म्हणाले देवी असा आहे अधिक मासातील नामस्मरणाचा अद्भुत महिमा नामस्मरण हे साधं आणि सोपं आणि सहज करता येण्यासारखं पुण्यकर्म आहे सर्वांनी हे अवश्य करावं नामाची कास धरा आणि भगवंत जोडा हाच या आठव्या अध्यायाचा संदेश आहे ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय आता आपण विश्वशांतीसाठी प्रार्थना करून या अध्यायाला येथेच विराम देऊया सर्वे सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्छे दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः